हरी ओम श्री राम अंबज्ञ नाथ संवित। मी सानिया विरा, केंद्र सोन्याची शिरोली, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। मी 2019 दहावीला होते आणि दहावीचा माझा दहावीची काय माझी पेपर झाले नाहीत कोरोनामुळं, त्यामुळं आमचा रिझल्ट काय असाच पूर्वपरीक्षेवर आम्हाला दिला। त्यानंतर मला रिझल्ट पण माझा चांगला लागला, पण माझ्या पुढं माझ्या ॲडमिशनचं मला टेन्शन आलं होतं की कुठं जायचं काय करायचं। माझं म्हणणं होतं की सायन्स करायचं, पण माझे काका काय म्हणलेत की सायन्स करून तू काय करणार आहेस। मी म्हणलो की काका मला इंजिनिअरिंग करायचं आहे। मग काका म्हणलेत बाळ तू सायन्स करण्यापेक्षा डायरेक्ट डिप्लोमा कर। मग डिप्लोमाला मला पाहिजे होतं ॲडमिशन इलेक्ट्रिकलला, पण मला इलेक्ट्रिकलला नाही मिळालं। इलेक्ट्रिकल सोडून मला मेकॅनिकल मिळालं, पण मेकॅनिकलला माझी फी कमी होती। पण त्यानंतर मला पाहिजे होते की माझी चुलते म्हणली की तू मेकॅनिकल करून काय करणार आहेस की। मग आम्ही पण म्हणलं मेकॅनिकल राहू दे, मग इलेक्ट्रिकलच आम्ही ट्रेड निवडला। त्यानंतर मग ट्रेड आम्हाला इलेक्ट्रिकलला काही ॲडमिशन मिळत नव्हते। त्यानंतर मग आमच्या घरातली सगळ्या बापूंना विनंती करायला की बापू काही पण होऊ दे, आम्हाला 25,50,000 फी भरायला लागू देत, पण मला इलेक्ट्रिकलला ॲडमिशन मिळू देत। असं आम्ही दोन आठवडे आम्ही प्रयत्न केला। त्यानंतर मग आम्हाला दुसऱ्या आठवड्यात लगेच, आणि तो पण आला तो शनिवारचाच फोन आला की तुम्हाला इलेक्ट्रिकल ॲडमिशन कन्फर्म झालं आहे आणि तुम्ही इलेक्ट्रिकल ॲडमिशन करू शकताय म्हणून। मग त्यानंतर माझे पप्पा गेलेत कॉलेजमध्ये आणि इलेक्ट्रिकलला ॲडमिशन करून आलेत। हा माझा पहिला अनुभव आहे। त्यानंतर माझ्या आजोबांना डोक्यामध्ये काहीतरी त्वचारोगचं झालेलं आणि आम्ही दररोज काहीतरी माझ्या आजोबा मला सांगायचे की बाळ माझ्या डोक्यात काय उठले ब। मग आम्ही ते बघायचो, पण त्यातनं रक्त यायचं सारखं। मग उदे घातले मी डोक्यात बापूंना सांगितलं की बापू उद्या सकाळपर्यंत पूर्ण कमी यायला लागते। आम्ही सकाळी उठल्याबरोबर डोक्यात बघितलं की आजोबांच्या आमच्या डोक्यातलं ते सगळं गेलेलं होतं। आणि असा एकही दिवस नाही की बापूंना मी हाक मारली आणि त्या दिवशी मला बापूंनी माझ्या हाकेला ओ म्हणले नाहीत। आणि आता परवा माझा सेकंड इयरचा रिझल्ट लागला, त्यात पण मला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शननं मी पास झाले। आणि फर्स्ट सेमचा एक्झामचा रिझल्ट लागला, त्यावेळेला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शननं मी पास झाले आणि टॉपर आले। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित।